श्री शिवाय नमस्तुतम संजू लास्ट में आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता लक्ष्मी याच्या टायमाला कोणते संकेत देते तर समजावे. आपल्याकडे चांगले दिवस आले आहे. आता हिंदू धर्मानुसार माता लक्ष्मी धनधान्याची देवता आहे. अशी मान्यता आहे की ज्याच्याकडे धनधान्यांची कमतरता पडत नाही व सर्वांना वाटते आपल्याकडे पैसे असावेत, खूप कष्टही करतात, धनही कमवतात, त्यांच्याकडे सर्व सुखसोयी असतात, त्याचबरोबर ते महालक्ष्मीचे उपायसुद्धा करतात. धन आल्यानंतर त्यांचा सदुपयोग करावा, त्या धनाचा सन्मान करावा, दानधर्म करावा, ज्यांना गरज आहे त्यांनाच दान करावे, तेव्हा लक्ष्मीसुद्धा आपल्याला खुश होते. त्याच्यामुळे रोज आपलं जे धान्य आहे ते लक्ष्मी म्हणून समजावे. कधीही असं आपल्या झाडण्यामध्ये टाकू नाही व केर कचऱ्यामध्ये आपण लक्ष्मी जी आहे चपाती केलेली आपण तीसुद्धा कधीही टाकू नये. त्याच्यामुळे आपल्या लक्ष्मीचा अपमान कधीही करू नये, त्या ठिकाणी कायम सन्मानच करावा, त्यांच्याकडे अखंड लक्ष्मी येते. त्याचे हे पहा, शेतकरी जे आहेत ते धान्याचे जे पहिले धान्य येतं त्यावेळेस ते त्यांची पूजा करतात आणि मंदिरात दान करतात किंवा कोणालाही म्हणजे त्यांच्याकडे कधीही पैशाची कमतरता असते. धान्य ही लक्ष्मी आहे. त्याच्यामध्ये लग्न कार्यसुद्धा किती मोठे करतात आणि मुलीलासुद्धा भरपूर ते धान्य वगैरे देतात, हे दान आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी त्यांच्याकडे अखंड असते. शेतकरी हा कधीही लक्ष्मीचा अपमान करत नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडे ते धान्य भरपूर असते, त्याच्यामुळे त्याच्याकडे अखंड लक्ष्मी असते. त्याच्यामुळे आपणसुद्धा सन्मान करावा धान्याचा आणि कचऱ्यामध्ये टाकू नाही व पहिली पोळी जी आहे गायला द्यावी. त्याच्यामुळे लक्ष्मी माता पण प्रसन्न होते. तुम्ही हा उपाय आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो ते लक्ष्मीचा उपायसुद्धा करतात. लक्ष्मीचे उपाय करा, श्री सुक्तांचा पाठ करावा. श्री सुक्त पाठ केल्यानंतर श्री सुक्त व कनकधारा स्तोत्रसुद्धा वाचावे. त्याच्यामुळे लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे प्रसन्न होते विष्णू भगवंतासहित. तुम्ही हा उपाय करा आणि हे जे संकेत आहे तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार.